हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे बुधवार 21 जुलै. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही कुठलेही काम करत असाल आणि त्यात अडथळे आले तर ते काम सोडून न देता ते काम चिकाटीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हमखास यश मिळू शकतं. यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. अशाच काही क्षणांची माहिती आज आपण आपल्या दिनविशेष या सत्रात करून घेणार आहोत. सर्वप्रथम आज आपण महत्त्वपूर्ण अशा ऐतिहासिक घटनांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 21 जुलै 1883 रोजी ब्रिटिशकालीन भारतात सर्वसाधारण नागरिकांसाठी सर्वप्रथम कलकत्ता या ठिकाणी सार्वजनिक चित्रपटगृह सुरू करण्यात आले होते. मित्रांनो, सध्या लॉकडाऊनमुळे मागचे 2 वर्ष आपण दुर्दैवाने कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघू शकत नाही आहे. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1884 साली इंग्लंड देशातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशाच्या क्रिकेट संघामध्ये झाला होता. आजच्याच दिवशी 1888 साली स्कॉटिश शोधकर्ता आणि पशुवैद्यकीय सर्जन जॉन बॉयड डनलॉप यांनी रबराचे टायर आणि ट्यूब तयार करून परिवहन करण्यास गती निर्माण करून दिली. 1962 साली भारत आणि चीन यांच्यात भारतीय सीमारेषेजवळ युद्ध झाले. आजच्याच दिवशी सन 1963 साली काशी या विद्यापीठाला विश्वविद्यालयाचा दर्जा मिळाला. काशी विश्वविद्यालयाला बनारस हिंदू विद्यापीठ म्हणून देखील ओळखलं जातं. या विद्यापीठाअंतर्गत 6 संस्था आणि 14 शाखा आणि सुमारे 140 विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ITBHU या नावाने ओळखली जायची. 2012 मध्ये IIT चा दर्जा दिला गेल्यावर या शाखेला IITBHU असे नाव दिले गेले. 1960 सुमारास हैदराबाद निजाम मीर उस्मान अली खानने 10 लाख रुपये दान केले होते आणि याची स्थापना 1916 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 2007 साली भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे आणि आज अशा काही व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. आजच्याच दिवशी 1816 साली ब्रिटिश वर्तमानपत्र समूह रायटरचे संस्थापक जुलियस रायटर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1899 साली नोबेल पारितोषिक विजेता प्रख्यात अमेरिकन पत्रकार, कादंबरीकार, लघुकथालेखक आणि क्रीडापटू अर्नेस्ट मिलर हेमिंग्वे यांचा जन्म झाला. सन 1911 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचा जन्म झाला. 1930 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी लेखक व सांस्कृतिक संशोधक डॉक्टर रा ची ढेरे यांचा जन्म झाला. मित्रांनो, यांच्याविषयीची आज आपण सविस्तर माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत. यानंतर जाणून घेऊया पुढच्या काही व्यक्तींविषयी. 1930 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार व गायक आनंद बक्षी यांचा जन्म झाला. सन 1934 साली पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा जन्म झाला. सन 1947 साली भारतीय क्रिकेटपटू चेतन प्रतापसिंह चौहान यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1951 साली अमेरिकन हास्य अभिनेते रॉबिन विल्यम्सन यांचा जन्म झाला.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत, त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर अशाच काही व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 1906 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अध्यक्ष व राजकारणी उमेशचंद्र बॅनर्जी यांचं निधन झालं. सन 1972 साली भूतानचे राजा इग्मे दोर्जी वांगचुक यांचं निधन झालं. 1994 साली महाराष्ट्रीयन मराठी बखर वाङ्मयाचे गाढे अभ्यासक इतिहास संशोधक डॉक्टर R.V. हेरवाडकर यांचं निधन झालं. 1995 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक राजा राजवाडे यांचं निधन झालं. 1995 साली भारतीय चित्रपट संगीतकार व मँडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचं निधन झालं. सन 2001 साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय दाक्षिणात्य तमिळ चित्रपट अभिनेते व निर्माता विल्लुपुरम चिनैया मनरियर गणेशमूर्ती यांचं निधन झालं. सन 2002 साली ज्येष्ठ महाराष्ट्रीयन मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचं निधन झालं. सन 2009 साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्यातील कर्नाटकी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल प्रकारातील प्रसिद्ध भारतीय गायिका गंगूबाई हंगल यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत, त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. मला खात्री आहे तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्की आवडत असेल. पण तरीसुद्धा जर तुम्हाला यामध्ये काही सजेशन सुचवायचे असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. आणि सोबतच तुम्हाला मागच्या काही दिवसांचे जर दिनविशेष जाणून घ्यायचे असतील तर त्यांची संपूर्ण बँक तुमच्यासाठी अवेलेबल आहे आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि दिनविशेषची सगळी बँक मिळवा अगदी फ्रीमध्ये. याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. सोबतच तुम्ही आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामचे जे अकाउंट आहेत रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी यांनासुद्धा लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. श्रोते हो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.